सार्वजनिक ठिकाणी वावरताना मास्क परिधान न करणाऱ्या व्यक्तींकडून 2 दिवसात 1,76,500 रुपये दंड वसूल. कोरोना साथीचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी महापालिका युद्ध पातळीवर प्रयत्न करीत आहे. महापालिका आयुक्त डॉक्टर विजय सूर्यवंशी यांचे निर्देशानुसार महापालिका प्रभाग क्षेत्र अधिकारी यांचे पथकांनी पोलिसांच्या सहकार्याने सार्वजनिक ठिकाणी वावरताना मास्क परिधान न करणाऱ्या व्यक्तींविरुद्ध दंडनीय कारवाईची मोहीम जोमाने सुरू ठेवली आहे. दिनांक 22/2/2021 व 23/2/2021 या 2 दिवसात मास्क परिधान न केलेल्या व्यक्तींकडून प्रभागनिहाय अ प्रभाग क्षेत्रातून 14,500 रुपये, ब प्रभाग क्षेत्रातून 8,500 रुपये, क प्रभाग क्षेत्रातून 66,500 रुपये, जे प्रभाग क्षेत्रातून 12,500 रुपये, ड प्रभाग क्षेत्रातून 12,400 रुपये, फ प्रभाग क्षेत्रातून 29,100 रुपये, ह प्रभाग क्षेत्रातून 1,500 रुपये, ग प्रभाग क्षेत्रातून 16,500 रुपये, आय प्रभाग क्षेत्रातून 6,000 रुपये, ई प्रभाग क्षेत्रातून 9,000 रुपये असा एकूण 1,76,500 इतका दंड वसूल करण्यात आला आहे. कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव पाहता नागरिकांनी सार्वजनिक ठिकाणी वावरताना आपल्या चेहऱ्यावर मास्क व कापड परिधान करावे व सोशल डिस्टन्सिंगचे पालन करून महापालिकेला सहकार्य करावे असे आवाहन महापालिकेमार्फत करण्यात येत आहे. टिडवाणूसाठी व्हिडिओ अटशितीश ठपाल. तर ह्या होत्या आजच्या काही ठळक घडामोडी. पुन्हा भेटूया याच ठिकाणी. धन्यवाद.